गुड मॉर्निंग मुलांनो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मुलांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण एक या अंकाची ओळख व लेखन हा भाग पाहिला. एक या अंकानंतर येणारा पुढचा अंक म्हणजे दोन. आज आपण याच दोन या अंकाची ओळख व लेखन कसे केले जाते ते आपण पाहणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये जसे तुम्ही एक वस्तू पाहिली, एक वस्तू म्हणजे एक हा अंक तुम्ही गिरवला आणि लिहिलासुद्धा, तसेच आतासुद्धा तुम्हाला दाखवलेल्या वस्तू मोजायच्या आहेत. त्यानंतर दोन हा अंक कसा लिहायचा ते पण पाहायचं आहे. आता हे चित्र पहा. हे कशाचे चित्र आहे? हे सायकल आहे. बरोबर, हे सायकलीचे चित्र आहे. आता व्यवस्थित बघा. हे सायकलीचे मागचे एक चाक आहे आणि हे पुढचे एक चाक आहे. असे सायकलीचे मागचे एक आणि पुढचे एक अशी दोन चाके झाली. आता सांगा, चित्रामध्ये आपल्या सायकलीला किती चाकं आहेत? दोन चाकं आहे. एकदम बरोबर. आता हे दुसरे चित्र बघा. इथे आपल्याला एक ग्लास दाखवलेला आहे ज्यामध्ये ज्यूस भरलेला आहे आणि हा सुद्धा अजून एक ग्लास आहे. आता बघा, हा एक ग्लास आणि हा एक ग्लास असे एक आणि एक झाले दोन ग्लास. आता सांगा, ज्यूस भरलेले ग्लास किती आहेत? दोन आहेत. बरोबर. आता पुढे बघा, या ठिकाणी आपल्याला किती बेडूक दाखवले आहेत? दोन बेडूक आहे. बरोबर. हा एक बेडूक आहे आणि हा दुसरा बेडूक आहे, असे दोन बेडूक आहेत. आता या चित्रामध्ये पक्षी किती आहेत मोजून दाखवा बरं. एक आणि दोन, दोन पक्षी आहे. एकदम बरोबर. आता हे घर बघा. या घराला खिडक्या किती आहेत ते दाखवा. ही एक खिडकी आहे आणि ही दुसरी खिडकी आहे. छान. मग खिडक्या किती झाल्या? दोन खिडक्या झाल्या. एकदम बरोबर. आता आपण अजून काही चित्र पाहू आणि समजून घेऊ. तुम्हाला अजून चित्र पाहायला आवडेल ना? हो. आता बघा, हे गायीचे चित्र आहे. आता तुम्ही गायीच्या डोक्यावर असणारे शिंग मोजून दाखवा. एक आणि दोन. गायीला शिंग किती आहेत? दोन आहेत. एकदम बरोबर. आता बघा, या ठिकाणी आपल्याला एका छोट्या ताईचा चेहरा दाखवला आहे. आधी मला सांगा, तुम्हाला कान किती आहेत सांगा बरं. एक, दोन, दोन कान आहेत. बरोबर. तुम्हाला दोन कान आहेत. मग या चित्रातील ताईला किती कान आहेत? दोन कान आहेत. आता आपण या ताईच्या कानामध्ये झुमके घालूया. मग बघा, आपली ताई किती सुंदर दिसते. आता हा एक झुमका ताईच्या एका कानात घालूया आणि हा दुसरा झुमका दुसऱ्या कानामध्ये घालूया. आता सांगा, ताई कशी दिसते? छान दिसते. आपण ताईच्या कानामध्ये दोन झुमके घातले. आता तुमच्या हाताची दोन बोटे दाखवा आणि मोजा. एक आणि दोन. एकदम बरोबर. आता माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि जी चित्रे पाहिली त्यापैकी गायीला शिंग किती होती? दोन आहेत. बरोबर. ताईच्या कानात घातलेले झुमके किती होते? दोन आहेत. बरोबर. तुम्ही दाखवलेली हाताची बोटे किती होती? दोन आहेत. बरोबर. हे सर्व दोन होते. आता माझ्या मागे म्हणा, सशाला कान दोन, सशाला कान दोन, टाळ्या वाजव दोन, टाळ्या वाजव दोन. छान, सुंदर. सशाला सुद्धा दोन कान असतात. आता तुम्हाला या एका बाजूच्या चौकोनात दोन गोल काढायचे आहेत. आता आपण दोन गोल काढूया. बघा, हा एक गोल आकार आपण काढूया. आता दुसरा गोल काढूया. हे झाले दोन गोल.
आता दुसऱ्या बाजूला असलेल्या चौकोनामध्ये आपल्याला दोन चौकोन काढायचे आहेत. बघा, हा झाला एक चौकोन काढून. आता आपण दुसरा चौकोन काढूया. आणि हा आपण दुसरा चौकोन काढला. आता आपले दोन चौकोन काढून झालेले आहेत. आता तुम्ही चित्रामध्ये वेगवेगळ्या वस्तू पाहिल्या, त्या सर्व दोन होत्या. आता आपण दोन हा अंक कसा काढतात ते बघूया. बघा, दोन काढताना आधी अर्धा गोल काढायचा आणि त्याखाली एक तिरपी रेषा काढायची की झाला दोन काढून. पुन्हा बघा, दोन कसा काढायचा. पहिल्यांदा असा अर्धा गोल काढायचा आणि त्याखाली एक तिरपी रेषा काढायची की दोन काढून होईल. आता आपण या दोन अंकाचा सराव करूया. त्यासाठी या चौकोनातील काही ठिपके दिलेले आहेत, त्यांना आपण जोडूया आणि दोन काढूया. आणि माझ्यामागेसुद्धा म्हणायचे आहेत, बघा असे ठिपके जोडायचे. आणि आता म्हणा, दोन 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 दोन. आता आपण या खाली असलेल्या चौकोनात सुद्धा दोन काढणार आहोत. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या पुस्तकामध्ये असेच ठिपके जोडायचे आहेत आणि दोन काढायचं आहे. आणि त्या खाली असणाऱ्या चौकोनांमध्ये दोन काढून सराव करायचा आहे आणि म्हणायचं सुद्धा आहे. पुन्हा भेटूया अशाच नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत पाहत राहा, शिकत राहा. धन्यवाद.